कोल्हापुरातील शुक्रवार पेठेत जामदार क्लब समोरील रिकाम्या जागेत बाळासाहेब ठाकरे बॉटॅनिकल गार्डनची उभारणी करण्यात येते आहे. प्रादेशिक पर्यटन योजनेतून त्यासाठी महापालिकेला 4,80,00,000 रुपयांचा निधी मंजूर झाला असून महापालिकेकडून या उद्यान उभारणीचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. कोल्हापूर शहरातील नाविन्यपूर्ण ठिकाणं पर्यटकांना पाहता यावीत यासाठी महापालिकेच्या वतीनं शहरातील काही मोकळ्या जागा विकसित करण्यात येत आहेत. शुक्रवार पेठेतील जामदार क्लब समोरील पंचगंगा नदीलगतच्या रिकाम्या जागेत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे बॉटनिकल गार्डन आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्राची उभारणी करण्यात येते आहे. नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या पाठपुराव्यामुळं राज्याच्या प्रादेशिक पर्यटन योजनेतून 4,80,00,000 रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात 2,75,00,000 रुपयांचा निधी महापालिकेला मिळालाय. या निधीतून मड पाथवे युक्त सुशोभीकरण, जैवविविधता, फुलपाखरू उद्यान विकसित करण्यात येणार आहे. त्याशिवाय परिसरात वृक्षारोपण, मचाण, बैठक व्यवस्था आणि विद्युतीकरण केलं जाणार आहे. दरवर्षी या जागेत महापुराचं पाणी येत असतं. पूर क्षेत्रात उद्यान उभारलं जात असलं तरी उद्यानाचं नुकसान होणार नाही अशा पद्धतीनं त्याची निर्मिती केली जाते. या उद्यानाचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. या ठिकाणी गार्डन झाल्यानंतर शुक्रवार पेठ, उत्तरेश्वर पेठ आणि जुना बुधवार पेठेतील नागरिकांना त्याचा वापर करता येणार आहे.